मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसदनी शिराळा। ज्या विभागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सुखी समृद्ध तो विभाग पुढारलेला मानला जातो। आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकरी जास्तीत जास्त 100 टनाहून अधिक ऊसाचे उत्पादन शेतकरी अभ्यास करून घेत आहेत, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले। ते शिराळा येथील यशराज अॅग्रोच्या प्रथम वर्धापन दिन ग्राहक मेळावा व सोनालिका ट्रॅक्टर शोरूमच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शेतकरी तंत्रज्ञानाबरोबरच चांगली शेती करण्यासाठी शेतीचा सर्व बाजूने विचार करू लागला आहे व आधुनिक तंत्रज्ञानाने अवजाराचा वापर करून आपल्या शेतामध्ये करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तो या तंत्रज्ञानाची मदत घेत आहे। आपल्या शेतामध्ये मशागती करता कोणती अवजारे घ्यायची याचा तो गांभीर्याने विचार करतो। यामध्ये ट्रॅक्टर हा महत्त्वाचा घटक आहे। त्याकरता जगातील नंबर वन ब्रँड म्हणून सोनालिका ब्रँडकडे शेतकरी वर्ग पाहत आहेत। आज रस्त्यावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे या कंपनीचे ट्रॅक्टर दिसत आहेत। पूर्वी गावात एखाद्या मॅसी फर्गुशन किंवा महिंद्रा इंटरनॅशनल असेच ट्रॅक्टर दिसत होते, मात्र जगाच्या पाठीवर वेगवेगळे मॉडेल आले। मात्र ज्यांनी शेतीच्या तंत्रज्ञानास आवश्यक ते बदल आपल्या मॉडेलमध्ये केले आणि वेगवेगळी मॉडेल बाजारात शेतकऱ्यांकरता आणले, त्यामध्ये सोनालिकाचा नंबर पहिला लागतो। शेतकऱ्यांना काय पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मॉडेलच्या रचनेमध्ये बदल केला। शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल स्वीकारून त्यांनी त्यामध्ये बदल केला। आमदार नाईक म्हणाले, सध्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे, मात्र आपण पिकवणारे अन्नधान्य हे जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवून ते लोकांना दिले पाहिजे। आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त ऑर्गॅनिक खतांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। जो शेतकरी शेतीच्या जीवावर काबाड कष्ट करतो त्याची चांगली प्रगती होत असते असे त्यांनी सांगितले। प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यशवंतराव कुलकर्णी यांनी केले। यावेळी महाराष्ट्र हेड कुलदीप सिंग, राज्यप्रमुख बलविंदर सोडिया आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास देसाई, राहुल कोटाने, सुबोध कुमार, जुबेर मुल्ला, नामदेवगिरी, जगदीश पाटील, खोलगडे, अण्णा पाटील, काशीनाथ पाटील, चव्हाण, शिवाजी पाटील, सरपंच राजेंद्र सिंह नाईक, महादेव गौतम, अनिल पाटील, आनंदराव चव्हाण, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, अनुप कुलकर्णी, सुरेश पाटील, सुरेश कापूरकर, महादेव कदम आदी मान्यवर उपस्थित होते। आभार।